फोर्स फिटनेस गडहिंग्लज। गडहिंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस, कार्डिओ, जुम्बा, स्ट्रेंथ, क्रॉसफिट यांच्या स्पेशल बॅचेस, नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी, प्रत्येक ट्रेनीवर वैयक्तिक लक्ष, महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस, 4, 6 व 12 महिन्यांसाठी आकर्षक ऑफर। आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेचच प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता, कळेकर कॉम्प्लेक्स, भडगाव रोड, गडहिंग्लज। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। औरणाळगावचे सुपुत्र राजेश आणि अभिजीत पाटील औरणाळकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार राजेश पाटील गटाला खिंडार पाडीत डॉक्टर नंदिनी बाबुळकर कुपेकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे। मला सांगत होते तानाजी तू घाबरू नकोस, राजेश पाटील, अभिजीत ही आपली मंडळी आहेत, ही जीवाभावाची मंडळी आहेत, त्यांचे संस्कार त्यांच्या वडिलांचे, सतीशांना पाटील त्यांचं घराणं आणि कुपेकरांचं घराणं, हे एक जीवाभावाचं घराणं आहे आणि ती शेवटच्या क्षणी येतील हा विश्वास उदयराव जोशी यांनी आम्हाला सतत सांगत होत। बाबासाहेब कुपेकर साहेबांनी या विभागामध्ये एक अतिशय सुंदर असं जे नंदनवन फुलवलंय आणि त्या नंदनवन फुलवण्याकरिता या बाबांनी अहोरात्र कष्ट घेतले, किंबहुना आपल्या वाड्यावरचे खापऱ्या सुद्धा बदलणार नाही म्हणून सांगितलं चित्री प्रकल्प झाल्याशिवाय, अशा पद्धतीचं भीष्म प्रतिज्ञा करून या संपूर्ण गडहिंग्लज तालुक्याचं सुजलाम सुफलाम करणारे बाबा आणि एक पवार साहेबांच्या बरोबर एकनिष्ठ असण्याचं ज्यांचं एक खुबी होती, अशा बाबांच्या नंतर आईसाहेब आणि ताईसाहेब तेवढ्याच निष्ठेनं पवारसाहेबांच्या पाठीमागं उभारलेत आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं उभारणं पवारसाहेबांच्यासाठी आणि या देशाच्या राज्याच्या हितासाठी, म्हणून आम्ही निर्णय घेतला ताईसाहेबांच्या बरोबर उभं राहायचं। शरद पवारांचे, उद्धव ठाकरे साहेबांचे आणि सर्व गांधी कुटुंबाचे आणि महाराष्ट्राच्या सर्व सर्वसामान्य जनतेचे आपण हात बळकट करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या सुखासाठी आपण हा आज निर्णय घेतलेला आहे। येत्या 20 दिवसामध्ये आपण सर्व कार्यकर्ते ताईंच्या विजयासाठी अहोरात्र कष्ट करणार, एवढं या प्रसंगी मी आपल्याला सांगतो। त्यांच्या या पाठिंब्याने कुपेकर आणि पाटील घराण्याच्या स्नेहाला पुन्हा एकदा नवसंजीवनीच प्राप्त झाली आहे अशा भावना यावेळी डॉक्टर नंदिनी बाबुळकर यांनी जनगर्जनालाविषयी बोलताना व्यक्त केल्या। राजेश पाटील साहेब असतील किंवा अभिजीत आहेत आणि त्यांचे काका आहेत तिथे, आमच्या सगळ्यांचेच काका बाळासाहेब पाटील, या सर्व कुटुंबियांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एक निर्णय घेतला, तिथे स्वागतार्हाचा निर्णय घेतला की आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाकडे परत येण्याचा, हे त्यांचंच घर आहे, त्यांचाच त्यांनीच मोठा केलेला पक्ष आहे, त्या पक्षात परत येण्याचा हा निर्णय हा सगळ्या आनंदानं सगळ्या अंगाने समाधान व आनंद देणारा आहे। आणि ती आमची घरची माणसं आहेत, त्यांच्याशिवाय कुठली लढाई करायची, म्हणजे मी राजेशना नेहमी म्हणत होतो जर आपली माणसं बरोबर नाहीत तर लढाई कशी करायची, आणि खरोखर या दोघांनी असं ठरवलंय की आपल्या बहिणीची लढाई आहे आणि या बहिणीच्या लढाईत आपण तिच्या बरोबर राहिलं पाहिजे। मी आज एवढंच म्हणेन की दिवाळी अजून काही दिवसांनी आहे पण ह्या बहिणीसाठी ही दिवाळी आजच औरणाळमध्ये अवतरली आहे आणि माझ्या भावांनी मला न मागता ही भाऊबीज देऊन माझी ही दिवाळी आज फार सुखाची आणि समाधानाची केली, त्याचा सगळ्यात मोठा आनंद मला आहे। जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर, औरणाळ।